इयत्ता चौथी विषय मराठी कविता एकविसावी आभाळ माया या कवितेचे कवी आहेत विलास शिंदगीकर। मुलांनो सर्वप्रथम आपण या कवितेचे वाचन करून घेऊया, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणा। पावसारे मला पावसाचे ढग बनू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे। पावसारे मला पावसाचे ढग बनू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे। शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे, शेत खूप पिकून तुम्हाला बरकत होऊ दे। शेतकरी बाबा मला बी म्हणून पेरून दे, शेत खूप पिकून तुम्हाला बरकत होऊ दे। पणती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे। पणती ग मला दिवा होऊन जळू दे, गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे। पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे। पक्षारे मला चोच आणि पंख फुटू दे, तोंडात फळे घेऊन जाऊन भुके कंगालांना वाटू दे। परीग मला बागेत येऊ दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे। परीग मला बागेत येऊ दे, आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे। मुलांनो तुमच्या एवढीच लहान असलेली ही लहान मुले मनात आलेले विचार कल्पनेमध्ये रंगवत आहेत। मुलांनो सर्वच गोष्टी या आपल्या मनासारख्या घडत नसतात। ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नसतात किंवा प्रत्यक्षात घडणं अशक्य असतं अशा वेळी आपण कल्पना करतो। कल्पना म्हणजे काय तर एखादी गोष्ट घडत आहे असा भास निर्माण करण्याची मनाची क्षमता म्हणजेच कल्पना करणे होय। मुलांनो बऱ्याच कविता ह्या कल्पनेवर आधारित असतात। तुम्ही नागपा दादाची कविता शिकला आहात, त्याचप्रमाणे झुळूक मी व्हावे ही कवितासुद्धा तुम्ही शिकला आहात। या कवितांमध्ये बऱ्याच कल्पनारम्य गोष्टी आलेल्या आहेत। असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे गाणं देखील तुम्ही ऐकलेलं असेल। पहा हे गाणं तर सर्वच लहान मुलांचे आवडते गाणे आहे। या गाण्यातील रम्य अशी कल्पना सर्व बालमनांना भुरळ घालणारी आहे। आभाळ माया या कवितेत या लहान मुलांनी कोणकोणत्या कल्पना रंगवलेल्या आहेत ते आता आपण पाहूया। हा छोटा मुलगा पावसाला म्हणतो, मला पावसाचे ढग बनू दे, डोंगर दरी आणि शेतात मला खूप कोसळू दे। असे केल्याने काय होईल तर सर्वत्र भरपूर पाऊस पडेल, त्यामुळे या मुलानेही अशी कल्पना केलेली आहे। हा मुलगा पहा शेतकरी बाबांना म्हणतोय की मला बी म्हणून तुमच्या शेतात पेरून द्या, म्हणजे काय होईल शेत खूप पिकून तुम्हाला बरकत होईल, म्हणजेच तुम्हाला खूप समृद्ध येईल, तुम्हाला भरपूर धनधान्य मिळेल, त्यासाठी मला तुमच्या शेतात बी म्हणून पेरून द्या। ही मुलगी पणतीला विनंती करत आहे। पहा ती काय म्हणत आहे, मला दिवा होऊन जळायचं आहे, गोरगरिबांच्या झोपडीत जाऊन मला उजेड न्यायचा आहे। झोपडीत राहणाऱ्या गोरगरिबांच्या घरी कधी कधी दिवा लावण्याइतपतसुद्धा तेल नसते, त्यामुळे ती पणतीला विनवणी करते की मला दिवा होऊन जळू दे आणि गरिबांच्या झोपडीत उजेड नेऊ दे। ही मुलगी पहा पक्षाला म्हणते, मला चोच आणि पंख फुटू दे, तुला जशी चोच आहे आणि पंख आहेत आणि त्या पंखांद्वारे तो उंच उंच आकाशात भराऱ्या घेत असतो
त्याप्रमाणेच मलासुद्धा चोच आणि पंख फुटू दे, म्हणजे मीसुद्धा तोंडात फळे घेऊन जे भुकेले आहेत, जे कंगाल आहेत, अशा लोकांपर्यंत जाईन आणि त्यांना फळे खाऊ घालीन, असे ती म्हणत आहे। ही छोटीशी मुलगी परीला विनवणी करते, पहा की मला बागेत येऊ दे आणि आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे। म्हणजेच काय, तर सर्वांनी आनंदाने नाचावे, बागडावे आणि सर्वांना आभाळभर माया मिळावी, असे या मुलीला वाटत आहे। मुलांनो, या कवितेत या मुलांनी ज्या कल्पना केलेल्या आहेत त्या केवळ स्वतःच्या सुखासाठी किंवा मौजमजेसाठी त्यांनी कल्पना केलेल्या नाहीत। आपल्या भारतात बऱ्याच ठिकाणी पाऊस कमी पडतो आणि पाऊस कमी पडण्यामुळे शेती कमी पिकते, म्हणजेच धनधान्य कमी निघते। त्यामुळे काय होतं की बऱ्याच लोकांना अन्नधान्य मिळत नाही, त्यामुळे उपासमार होते, असे बरेच प्रश्न निर्माण होतात। तसेच शेतकरी बाबांनासुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। कधी कमी पाऊस पडण्यामुळे तर कधी रोगराई पडल्यामुळे पेरलेलं बी उगवून येत नाही, पेरलेले बी असेच वाया जाते आणि धनधान्य कमी प्रमाणात निघते। आपल्या देशात गरिबांची संख्यासुद्धा खूप आहे, त्यातील बरेच लोक हे झोपडीत राहणारे असतात। झोपडीत राहणाऱ्या गोरगरिबांच्या दैनंदिन गरजासुद्धा भागत नाहीत, बऱ्याच लोकांना दोन वेळचे अन्न देखील मिळत नाही, त्यांच्याजवळ अन्न घेण्याइतपत देखील पैसे नसतात। म्हणून मुलांनो, या सर्व पीडित लोकांसाठी ही मुले कल्पना करत आहेत आणि कल्पनेत का असेना, पण ते मदत करण्याच्या तयारीत आहेत। या सर्व लोकांच्या जीवनातसुद्धा प्रकाश यावा, आनंद यावा, भरभराट यावी आणि त्यांना देखील आभाळ माया मिळावी आणि आनंदाने यांनीसुद्धा नाच गाणे करावे, असे या मुलांची कल्पना आहे। या पाठात आलेले शब्दार्थ पहा। कोसळणे म्हणजे जोरात पडणे, भुके कंगाल म्हणजे भुकेलेले आणि पैसा नसलेले।